आता ह्या परिच्छेदामध्ये आलेले सामासिक शब्द आपण बघणार आहोत. पहिला शब्द आहे क्रोधावेश. क्रोधस्य आवेश हा षष्ठी तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे. पिपासार्थ पिपासाया अर्थ तृतीय तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे. विविध प्रलोभनानी विविधानी प्रलोभनानी हा कर्मधारय समासाचं उदाहरण आहे. बाल अतिथी बाल अतिथी हा सुद्धा कर्मधारय समासाचं उदाहरण आहे. आता ह्या परिच्छेदामध्ये आलेले जे संधीचे शब्द आहे ते आहे क्षुधार्थ क्षुधाधिकार्थ पिपासार्थ पिपासाधिकार्थ तदेव तद अधिक एव तथापि तथा अधिक अपि तत्रैव तत्र अधिक एव किमपि किमधिक अपि कोऽपि कः अधिक अपि कथमेव कथम अधिक इव ज्ञानिनाम अपि ज्ञानिनाम अधिक अपि. आता ह्या परिच्छेदामध्ये आलेले धातुसाधित अव्यय विशेषण विशेष्य आणि लकारचे प्रत्यय आपण बघणार आहोत. धातुसाधित अव्यय आहे त्वांतचे उदाहरण आहे अभुक्तवा अपीतवा दृष्टवा दत्वा श्रुत्वा. तुमंतचे अव्यय आहे ज्ञातुम दातुम निवारयितुम. विशेषण विशेष्य यम याचं विशेषण आहे की तो अनुपस्थित आहे. दिनानीचे विशेषण आहे त्रिणी. क्रोधाचं विशेषण आहे शांत. वरमचं विशेषण आहे द्वितीयम. निर्णयाचं विशेषण आहे की तो निश्चल आहे. आणि लोटलकारचे क्रियापद प्रत्यय आलेले आहे याचस्व भवतु आणि अनुगृहंतु.